कार्यकर्त्यांनी ठेवलेला सोफा दादांनी धुडकावला स्टेजवर येताच दादा भडकले दादांच्या स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आला दादांनी सोफा का हटवला नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत बघा अजित पवार हे आपल्या मतांवर आणि वक्तव्यांवर ठाम राहण्यासाठी प्रसिद्ध आहेत एखादी गोष्ट पजनी पडली नाही तर जागच्या जागी सर्वांसमोर संबंधित व्यक्तींना खडसावताना अजितदादा मागेपुढे पाहत नाहीत ते कायमच त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाबाबत ओळखले जातात त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर कोणताही मुला हिजा न बाळगता ती थेट बोलून दाखवतात अजित दादांच्या या स्वभावामुळं कार्यकर्तेही त्यांना चांगलेच घाबरून राहतात त्यांच्या याच स्वभावाचा प्रत्यय कार्यकर्त्यांना पुन्हा आला साताऱ्यातील धामनेर गावातील एका कार्यक्रमाला अजित पवार आले असता त्यांच्यासाठी व्यासपीठावर वेगळा सोफा ठेवण्यात आला होता हे पाहून त्यांनी कार्यकर्त्यांना सोफा हटवण्यास सांगितलं स्टेजवर ठेवलेला सोफा पाहून अजित पवार भडकल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांनी आवाज वाढवून ठेवलेला हा सोफा काढायला लावला आणि सर्वांसाठी ठेवलेल्या सोफ्यापैकी एक लावण्यास सांगितलं ला। यावेळी कार्यकर्त्यांची मात्र मोठी धांदल उडाली दरम्यान स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटीलही उपस्थित होते سلام سلام پڙهلي ڪارپو چي پڙه اوذر بابا يا سيدي هي ٻڌو ڏي جا بو کي چينو يا आता काही दिवसांपूर्वीच बारामतीत कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमातही एक कार्यकर्ता अजित पवारांना टोपी घालण्यासाठी आला तेव्हा मिश्किल टिपन नीन एक पिकला होता टोपी घाला आम्हाला कोणी नाही घातली तुम्ही घाला असं अजित पवारांनी म्हटलं होतं पुण्यात देखील अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी दहा ते बारा गावचे ग्रामस्थ आले होते कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आल्यानं अजितदादांचा पारा चढला काही पूर्व नियोजित बैठक का आणि कार्यक्रम ठरलेले असल्यानं गावकऱ्यांच्या वेळ गेल्यास पुढचं संपूर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचं लक्षात आल्यानं अजितदादांनी त्यांच्या प्रवक्त्याला बोलावलं आणि थेट फायरिंग सुरू केली एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावकरी कार्यकर्ते आले आज सत्कार स्वीकारला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल मी काम करू की सत्कार स्वीकारू असा सवाल अजितदादांनी केला त्यामुळे अजित पवारांच्या शीघ्रकोपी स्वभावाचं दर्शन कार्यकर्त्यांना अनेकदा घडलंय आणि आता स्टेजवरील सोफा धुडकावल्यानं कार्यकर्त्यांना दादांच्या स्वभावाचा चांगलाच प्रत्यय आलाय अजित पवारांच्या या स्वभावाबद्दल तुमचं मतही नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा